3 डिसेंबरला होऊ घातलेली आहे। महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा जिल्हा बँकेच्या निवडणुका झाल्या, पण या निवडणुका कधी झाल्या किंवा झाल्या नाही त्याची सुद्धा माहिती महाराष्ट्रातील जनतेला या ठिकाणी नसेल। ही निवडणूक समोरच्या विरोधी पॅनलने, राणे बीजेपीने अत्यंत प्रतिष्ठेची केलेली आहे, आणि म्हणून ज्या ज्यावेळी राणे कुटुंबीय ही निवडणूक प्रतिष्ठेची करतात त्यावेळी त्यांचा पराभव हा अटळ असतो। ही निवडणूक सुद्धा त्यांनी आपल्या स्वतःच्या भल्यासाठी ही प्रतिष्ठेची केलेली आहे। याच्यामध्ये ज्या काही बदलो गाड्यांचं कर्ज, आज जे काही जवळजवळ 7 बदलो गाड्यांचं कर्ज 2014 पासून थकीत आहे, जवळजवळ 1.40 कोटी रुपये, त्याच्यामध्ये शिवसेनेचे जुने आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अण्णा केसरकर यांची सुद्धा बदलो गाडीचे 18 लाख रुपये थकीत आहेत। आज वारंवार त्यांच्या बंगल्यावर जाऊन राणे साहेबांना स्वतः त्यांनी पैसे भरण्याची विनंती केली। राणे साहेबांनी सांगितलं हे पैसे राजनतेने भरतील, राजनतेना भेटल्यानंतर राजनतेने सांगतायत माझा काय संबंध नाही आहे, अशा पद्धतीची अण्णा केसरकर यांनी आपल्याला माहिती स्वतःहून दिलेली आहे। आज अण्णा केसरकरांना या ठिकाणी त्यांच्या त्या गाडीचा संबंध नसते वेळी, आज ती गाडी राणे कुटुंबियांच्या ताब्यामध्ये आहे, 101 ची कारवाई झालेली आहे। शेवटी ज्याच्या नावावर कर्ज असेल सहकार कायद्याप्रमाणे आज या ठिकाणी अण्णा केसरकर यांच्या जमिनीवरती बोजा चढवण्याची प्रक्रिया आणि अन्य साधन यांच्यावरती बोजा चढवण्याची प्रक्रिया आज चालू झालेली आहे। अण्णा केसरकर 3 दिवसापूर्वी मला स्वतः येऊन भेटले आणि अत्यंत मी आयुष्यामध्ये कधी कर्ज घेतलं नाही, पण चुकीच्या पद्धतीने माझ्या नावावर गाडीचं कर्ज घेतल्यामुळे मला वयाच्या 78 वर्षी मला झोप लागत नाही आहे, अशा प्रकारची व्यथा त्यांनी व्यक्त केली आणि आज ते अत्यंत व्यथित झालेले आहे। या बोलेरो गाड्यांचं कर्ज मी सुद्धा त्यांच्यासोबत असतेवेळी हे कर्ज निर्लेखन करण्याचा माझ्यावरती दबाव होता, पण या ठिकाणी दळवी साहेब असो आम्ही असो सर्वांनी या ठिकाणी संचालकांनी मला साथ दिल्यामुळे आज त्यांच्या पाठिंब्यामुळे आज या ठिकाणी निर्लेखन कर्ज करण्यामध्ये आम्ही मान्यता दिली नाही। आज दुधाची जी प्रतिभा डेअरी नितेश राणे यांनी या जिल्ह्यामध्ये आणली त्याचेसुद्धा 2.77 कोटी रुपये शेतकऱ्यांचे द्यायचे आहेत। स्वतःच्या मेडिकल कॉलेजचे सुद्धा आज या ठिकाणी थकीत आहेत। आणि मी या सर्व गोष्टीचा विचार केला तर राणे बीजेपीचं पॅनल यांचं नेतृत्व थकीत लोक करतायत, स्वतःची थकबाकी भरू शकत नाही, यांना या ठिकाणी मतं मागण्याचा नैतिक अधिकार नाही आहे, किंवा त्यांना या जिल्हा बँकेच्या निवडणुकीचं नेतृत्व करण्याचा सुद्धा अधिकार नाही आहे। कारण ही जिल्हा बँक शेवटी शेतकऱ्यांची आहे, शेतकऱ्यांच्या घामातून ही जिल्हा बँक उभी राहिलेली आहे, आणि म्हणून या बँकेचं संरक्षण करणं हे सभासद संस्थांचं सभासद मतदारांचं काम आहे। या ठिकाणी सतीश सावंत किंवा दळवी हे विषय महत्वाचे नाही आहेत किंवा आमचं पॅनल महत्वाचं नाही आहे, बँकेची सुरक्षितता राखणं हे जिल्ह्यातील 981 मतदारांचं आद्य कर्तव्य आहे। ही जिल्हा परिषदेची निवडणूक नाही आहे, ही ग्रामपंचायतीची निवडणूक नाही आहे, विधानसभेची निवडणूक नाही आहे। जिल्हा परिषद ग्रामपंचायतीमध्ये अनुदान शासनाकडनं येतं आणि अनुदान खर्च करावं लागतं, इथे या ठिकाणी पैशाने पैसा निर्माण करावा लागतो, पण ज्या लोकांना पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा असं ज्यांची समीकरण आहे त्यांना या ठिकाणी जिल्हा बँक ही स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी त्यांना पाहिजे आहे किंवा स्वतःची कर्ज निर्लेखन करण्यासाठी त्यांना ही जिल्हा बँक पाहिजे आहे। आणि म्हणून जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांच्या मतदारांना मी जाहीर विनंती करेन की तुम्ही कोणत्याही आमिषाला बळी पडू नका, कोणत्याही धनशक्तीला बळी पडू नका, ही जी काही धनशक्तीचा वापर करतील हे या थकीत कर्ज जे आज भरलेलं नाही आहे दुधाचे असतील किंवा बोलेरो गाड्यांचे जे पैसे त्यांनी भरलेले नाही आहेत त्यातनं काही मतदार विकत घेण्याचा प्रयत्न करतील, पण हे प्रयत्न जिल्ह्यातील सभासद संस्था हाणून पाडतील असा माझा ठाम विश्वास आहे। कारण शेवटी आई वडिलांचं संरक्षण करणं जशी मुलांची जबाबदारी असते तशी या सभासद संस्थांची मायबाप संस्था म्हणून जिल्हा बँकेकडे पाहिलं जात आहे, आणि म्हणून आई वडिलांच्या रुपयाने हे तुम्ही सर्व सभासद मतदारांनी या जिल्हा बँकेकडे पाहावं आणि मायरूपी आई वडिलारूपी असलेल्या जिल्हा बँकेचं सर्व जिल्ह्यातील मतदार संरक्षण करतील मतदानाच्या रूपाने निर्भीडपणे। या ठिकाणी
सहकार समृद्धि पॅनल उमेदवार रिक्षा शिक्का मारून या निर्भीडपणे मतदान करून ही जिल्हा बँक आमच्या सारख्या चांगल्या लोकांच्या हातात त्या ठिकाणी देतील। त्या पद्धतीने दळवी साहेबांचं या ठिकाणी मी पॅनलचा प्रमुख देण्याने मनापासून त्यांना धन्यवाद देईन की आज त्यांचं वय जास्त झालेलं नाहीये, तब्येत कदाचित त्यांची बरी जरी नसली पण त्यांची निवडणूक लढवण्याची त्यांची मानसिकता नव्हती। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि शरद पवार साहेबांनी आणि पॅनलच्या सर्व आम्ही असलेल्या सध्याच्या उमेदवार आणि म्हणून जरी तुमची तब्येत बरी नसली आज तरी त्यांनी आज आमच्या या विनंतीला होकार दिला आणि आज ते जिल्ह्यामध्ये फिरले। मतदारांचा चांगला ज्यांना प्रतिसाद आहे, त्यांचे विरोधी उमेदवार त्यांच्यावरची टीका करतायत की दळवी साहेबांची तब्येत बरी नाही, म्हातारे झाले, पण शेवटी आमची या ठिकाणी जी संस्कृती आहे अनुभवी माणसांना दळवी साहेबांचं वय झालेलं आहे, आज त्यांच्या विचारांची गरज या सहकार क्षेत्राला या जिल्ह्याला आहे आणि म्हणून आज जे लोक हिनावत आहेत की दळवी साहेब आजारी आहेत अशा लोकांना उत्तर देण्याची जबाबदारी सडेतोड ही जिल्ह्यातील मतदारांची आहे आणि म्हणून आज या ठिकाणी दळवी साहेबांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने प्रचार केलेला आहे। आज या सहकार क्षेत्रामध्ये आमच्या पॅनलमध्ये सहा नव्याने नवीन चेहरे आम्ही दिलेले आहेत, त्यामध्ये विनोद मल्लत असेल, मनीष पारकर असेल, सुशांत नाईक असेल, असे चार पाच नवीन चेहरे आम्ही काल पाच सहा नवीन चेहरे म्हणजे या ठिकाणी अनुभवी आणि नवीन चेहरे असा समन्वय जिल्हा बँकेच्या आमच्या पॅनलमध्ये सहकार समृद्धीमध्ये राखलेला आहे आणि म्हणून जे लोक या ठिकाणी काही बदनामी करतायत दहशतीचं वातावरण असेल त्यांच्याजवळ आज आम्ही साडेसहा वर्षामध्ये दळवी साहेब असू व्हाईस चेअरमन म्हणजे जिल्हा बँकेचा चेअरमन म्हणून साडेसहा वर्षामध्ये कोणत्याही प्रकारचे आरोप करायला आम्ही त्यांना संधी दिलेली नाही आहे, आरोप करायला संधी दिलेली नाही आहे आणि म्हणून मी निश्चित सांगतो ही जिल्हा बँक या जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या मतदारांनी निर्भीडपणे मतदान करून धनशक्तीला, कारण आज त्यांच्याजवळ धनशक्तीशिवाय पर्याय राहिलेला नाही आहे, विचाराने आणि कामकाजाने राणे बीजेपीचे लोक या ठिकाणी ही निवडणूक जिंकू शकत नाही, कारण ह्याच्यामध्ये फक्त मूळ बीजेपीच्या लोकांना दोनच उमेदवारांना सीट दिलेली आहे, म्हणजे या जुन्या बीजेपीला सुद्धा सहकार क्षेत्रामध्ये आज डावलण्याचं काम राणे बीजेपीने केलेलं आहे याचा सुद्धा जुना बीजेपी या ठिकाणी विचार करेल आणि म्हणून ज्या लोकांना बँकेच्या तिजोरीवर डोळा आहे, बँकेच्या डेव्हलपमेंटसाठी त्यांचं काही त्यांना पडलेलं नाही आहे, फक्त तिजोरी ज्यांना हातात पाहिजे आहे अशा लोकांना या जिल्ह्यातील सहकारी संस्थेचे मतदार झिरकारल्याशिवाय राहणार नाही असा माझा ठाम विश्वास आहे आणि साडेसहा वर्षामध्ये आम्ही जे काही काम केलं आहे पारदर्शकपणे तशाच प्रकारचं पारदर्शक कामकाज करून आम्ही उद्याच्या 31 तारखेला निर्विवादपणे या जिल्हा बँकेवरती महाविकास आघाडीच्या रूपाने शेतकऱ्यांचा